च्या सुरुवातीला बातमी आहे आताची महत्वाची, ती म्हणजे आज शरद पवार ईडी ऑफिसमध्ये दाखल होणार आहेत दुपारी 2 वाजता, पण त्याआधी नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त विनय चौबे हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती यावेळी पोलिसांनी त्यांना केल्याचं कळत आहे. पवारांना ईडीनं कोणतीही नोटीस पाठवलेली नाही आणि तरीही आज शरद पवार ईडी कार्यालयात दुपारी जाणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर जमू नका असं आवाहन केलेलं आहे. कार्यालयात येऊ नका असं देखील ईडी कार्यालयाकडून पवारांना सांगण्यात आलंय. मुंबईच्या बलाटपियर भागामध्ये ईडी कार्यालय आहे आणि या सगळ्या परिसरात आपण दृश्यांमध्ये बघतोय कलम 144 अर्थात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचे उपाय देखील तिथे घेतले जात आहेत. शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असं म्हटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयात सध्या दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मी साहेबांसोबत आहे अशा टोप्या देखील या कार्यकर्त्यांनी घातलेल्या आपण बघतोय. शरद पवारांसोबत ईडी कार्यालयात जाण्याचा हट्ट देखील या कार्यकर्त्यांनी केलाय. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी कफ परेड, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी परिसर त्याचबरोबर जे जे मार्ग, MMR भागात या सगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेशही देण्यात आले. या सगळ्या परिसरामध्ये 1500 पोलीस सध्या तैनात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे आणि ज्यामध्ये ते म्हणत आहेत, माफ करा साहेब, यावेळी पहिल्यांदा आम्ही तुमचं ऐकणार नाही. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग त्याचबरोबर मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाची इजा, तरीही तुम्ही लढताय आणि हे सगळं तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. आजसाठी माफ करा असं देखील त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे सगळेच नेते त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात जाण्यासाठी सज्ज असल्याचं कळत आहे. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होती अशासाठी, कारण आजपासून म्हणजे 27 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून काल भाजप आणि सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. लवकरच युतीची घोषणा केली जाईल, ज्यामध्ये भाजप 144, मित्रपक्ष 18 आणि शिवसेनेला 126 जागा देण्याला भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणूक लढवायला जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी उद्या एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृह जे वांद्रे परिसरात आहे तिथे ह्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युतीबद्दल ते काही भूमिका मांडणार की स्वबळाचा नारा शिवसेना देणार याबद्दल उत्सुकता कायम असेल. नवी दिल्लीमध्ये काँग्रेस छाननी समितीची बैठक पार पडली. 35 जागांवर यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात आला आणि छाननी समितीची आणखी एक बैठक पार पडली आहे, पण अंतिम यादी मात्र अजून जाहीर करण्यात आली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांच्या संघटनेला सोडचिठ्ठी दिल्याचं कळतंय. राजू शेट्टींना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण तुपकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा देखील रंगतीये. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचं कळतंय. राजू शेट्टींनी त्यांच्यासाठी काँग्रेस आघाडीकडे जागेची मागणीही केली होती. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदारांना आता पक्षातल्या इच्छुकांचंच आव्हान असणार आहे. मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे असताना देखील काही इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत मतदारसंघात, त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय. माजी नगराध्यक्ष नंदकुमार पातकर आणि शरद म्हात्रे यांनी थेट विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मुलाखती देत या इकडच्या आमदारांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि यामध्ये काळ्या पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभागानं देखील आता कंबर कसली असं कळतंय. निवडणुकीच्या काळात काळ्या पैशाची देवाणघेवाण होत असते आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयकर विभाग आता क्विक रिस्पॉन्स टीमची देखील नियुक्ती नागपुरात करण्यात आली आहे. निवडणुकीत नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतं. अमरावतीमधली दृश्य आपण बघतो आहोत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीनं मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती काल देण्यात आली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे आणि कमानी मार्ग बोर्ड देखील तिथे बसवले जातील. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन देखील महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळने दिलेलं आहे. मुंबईसह ठाणे त्याचबरोबर वसई विरारमध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे सकाळपासून हवेत गारवा जाणवतोय. मुंबई नगर उपनगर नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात येत्या 24 तासात पाऊस राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईत काल संध्याकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे. रात्री मुक्काम करत हा पाऊस बरसलेला होता आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास झालेला नाही. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सध्या व्यवस्थित आहे. यावर्षीच्या मान्सूनचा परतीचा प्रवास हा लांबणार आहे असं कळतंय. कारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलेला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. पुण्यात परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे हा मृतांचा आकडा आता 15 गेल्याचं कळतंय आणि चिखलाचं साम्राज्य अजूनही कायम आहे. अनेक ठिकाणी गाळ अडकलेला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं देखील असं नुकसान झालंय. पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे शहर हवेली पुरंदर भोर आणि बारामतीचा यात समावेश आहे. हवामान विभागानं पालिकेच्या आपत्कालीन कक्षावर आता खापर फोडलेलं आहे. रात्रभर पुण्यात पूरस्थिती असताना आपत्कालीन कक्षात फक्त 8 ते 9 फोन आल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. करा नदीला आलेल्या पुरामुळे बारामतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पुराच्या पाण्यामुळे घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. बळीराजाची चिंता यामुळे वाढली आहे. या नदीपात्रामध्ये बांधण्यात आलेल्या विहिरीचा कठडा वाहून गेल्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय. शहरातल्या खंडोबा नगर इथे हा पुलाला धडकला होता आणि सध्या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. जामनेरमधली दृश्य सध्या आपण बघतोय. कांग नदीवर असलेल्या मूर्ती धरणाच्या भिंतीच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे तिथे भगदाड पडलेला आहे आणि जामनेर तालुक्यात त्यामुळे घबराट पसरली आहे. या धरणाच्या सांडव्याची काँक्रीटची भिंत वाहून गेली आणि त्यामुळे धरणातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय. कांग नदीच्या काठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा द्यावा लागलाय. गोदावरी लाकीकडे पूर आल्यामुळे बीडमधली दृश्य आपण बघतोय. राक्षस भुवनचं शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिर पाण्यात गेल्याची ही दृश्य आहेत. 32 गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. नाझरे धरणातून देखील काही 1000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात 85,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग काल करण्यात आला आणि त्यामुळे सगळी गावं या नदीच्या लगतची आणि बारामती शहराच्या जवळ नदीलगत सगळ्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. पुरंदर तालुक्यातली दृश्य सध्या आपण बघतोय. कुंभार वळण आणि खळद गावांचं मोठं नुकसान झालंय. 4 घरं आणि 6 जनावरं पुरात वाहून गेलेली आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे. मौल्यवान वस्तूंचं नुकसान झालंय आणि संसार पुन्हा उभं करण्याचं एक मोठं आव्हान या सगळ्या परिसरातल्या नागरिकांवर आलंय. किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी डोंगर उतारावर असलेल्या चिवेवाडीत अतिवृष्टीमुळे डोंगर खचल्याची देखील दृश्य दिसत आहेत. पुराच्या पाण्यात ते गावात वाहून गेलेला आहे काही भाग. ग्रामदेवता कासूरजाई माता मंदिरात देखील पाणी शिरलंय. भोवताली दगडमातीची संपूर्ण दरड देखील आता पसरली आहे. 150 ते 200 घरांना पुराचा इथे फटका बसलाय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बरसलेल्या पावसाच्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अष्टविनायक मार्गावरच्या बनकर फाटा ते कुमशेत मार्गावर गणपती फाटा रस्त्याचा ठिकाणचा भराव असा वाहून गेलाय. नांदगावमधल्या गिरणा धरण क्षेत्रात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडावे लागलेत. धरणातून 20,000 क्युसेकपेक्षा जास्त वेगानं पाण्याचा विसर्ग करावा लागतोय. खानापूर तालुक्यातल्या करंजे गावाजवळ जाणाऱ्या अग्रणी नदीतल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक ट्रक पाण्यात उलटला होता. घटनास्थळी असणाऱ्या तरुणांनी पाण्यात पलटी झालेल्या ट्रक चालकाला तिथून बाहेर काढलंय. खानापूर तालुक्यात देखील दमदार पाऊस झालाय. वाशिम जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. कारंजा उंबरडा बाजार मानोरा तालुक्यात देखील पावसाच्या सरी मुसळधार पडलेल्या आहेत.
लहान मोठ्या प्रकल्पातला जलसाठा वाढत असला तरी खरीपातल्या पिकांना परतीच्या पावसामुळे नुकसान होणार आहे असं कळतंय. इंजोरी परिसरात पडलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मात्र पूर आलाय. मंगळूरपीर तहसील कार्यालयावर एका परिसरात झाड कोसळल्याची दृश्य आपण बघतो आहोत. प्रशासनाच्या वतीनं हे झाड तात्काळ हटवण्यात आलं. पुरंदर तालुक्यातली बातमी आपण बघतोय. भिवडी इथे गजराबाई खोमणे आणि चकोली खोमणे या दोघी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं कळतंय. पुण्याहून एनडीआरएफची टीम देखील सासवडमध्ये त्यानंतर दाखल झाली. पंढरपूरला दर्शनासाठी आलेले भाविक चंद्रभागा नदीत वाहून गेल्याचं कळतंय. श्रावण अडसुळे असं व्यक्तीचं नाव कळतंय. त्यांचं शोधकार्य सध्या सुरू आहे पण अजून तरी त्यांचा शोध लागला नाही असं कळतंय. बातमी आहे जालन्यातली. भोकरदन तालुक्यातल्या तडेगाव शिवारामध्ये पूर्णा नदीच्या पात्रात बुडत असलेल्या एका मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेले दोन जण बेपत्ता झालेत आणि पात्रात मोठा खड्डा आहे. त्यात तरुण बुडले असल्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात पूर ओसरला असला तरी सततचा पाऊस आणि नाल्यातलं पाणी आणि त्याचबरोबर चिखलमय रस्ते यामुळे तिथे मदत पोहोचणं खूपच कठीण झालंय. या गावात पुरानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील खांद्यावर ओझं घेऊन इथे गावापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी जात आहेत. इतरही बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18.